मी आली आहे आज मलाडच्या फिश मार्केटमध्ये. मस्त ताजी ताजी सुरमई मी विकत घेतली आहे आणि आता घरी जाऊन मी तुम्हाला मस्तपैकी एक रेसिपी दाखवणार आहे, कुरकुरीत सुरमई फ्राय. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा मंडळी. झालो मच्छी घेऊन आली आहे, मच्छी घेऊन आले सुरमे. आणि आज तुम्हाला मी मालवणी स्टाईल मध्ये कशी खमंग आणि कुरकुरीत सुरमे फ्राय करतात ना हे तुम्हाला दाखवणार आहे. प्लस आज मला जायचंय माझी फ्रेंड लीलाकडे, तिच्याकडे आहे हळदी कुंकू. सो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, आम्ही तिकडे देखील खूप धमाल मस्ती मजा करणार आहोत. सो आता मी सुरमे फ्राय करायला तयारी करते, मस्त की जेवण आवरून घेते आणि मग आपण जाऊया लीलाच्या घरी. आता इथे सुरमई फ्राय करायला मी सुरुवात करते. इथे मी पॅन गरम करत ठेवते आणि ह्या पॅन मध्ये मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ आहे ना हे रोस्ट करत ठेवते, एकदम अगदी मंद फ्लेम वरती, मंद आचेवर. आणि हे रोस्ट करता करता इथे मी मॅरिनेशनची तयारी करते. मॅरिनेशन साठी मी इथे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण बनवून घेतलंय. हे मी 1 चमचा घेते, 1.5 चमचा, तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकते, लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आणि ह्याच्यामध्ये मी आघूळ टाकणार आहे कोकमाचा, हे देखील आपल्याला 1.5 चमचा टाकायचा आहे. आणि सोबतच आपल्याला इथे तांदळाचं पीठ खवळत राहायचं, इथे व्यवस्थित परतत राहायचंय, व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरती ते परतायचंय. आणि 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये कुकिंग ऑइल टाकायचंय. कुकिंग ऑइल टाकल्यामुळे, तेल टाकल्यामुळे ना आपलं जे मॅरिनेशन आहे ना फिश मध्ये किंवा तुम्ही जर चिकन वगैरे जे काही बनवत असाल ना आजपर्यंत मॅरिनेशन व्यवस्थित मुरतं तेलामुळे. आणि हे बघा इथे मी एकदम मॅरिनेशन रेडी करते. आणि हे रोस्ट झालेलं तांदळाचं पीठ देखील आपल्याला या मॅरिनेशन मध्ये टाकायचंय. म्हणजे आपली फिश मस्त कुरकुरीत होऊन जाईल फ्राय करताना. आणि हे तांदळाचं पीठ आपल्याला या मॅरिनेशन मध्ये ऍड करायचंय. आता हे तांदळाचं पीठ मी व्यवस्थित मॅरिनेशन मध्ये मिक्स केलंय आणि थोडस ना पाणी टाकायचं जर आपल्याला मॅरिनेशन ड्राय वाटलं तर. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, थोडस असं व्यवस्थित लावायला जमलं पाहिजे ना, जास्त ड्राय असेल ना मॅरिनेशन तर ते व्यवस्थित कोट करता येणार नाही आपल्याला फिशचे पीस. त्यामुळे थोडस असं पाणी टाकू आपण. हे बघा आता प्रॉपर कन्सिस्टन्सी याची रेडी झाली आहे. आता आपण एक एक करून या फिशला लावणार आहोत. हे असं व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचंय फिशला. इथे सुरमईचे पीस मी दोन्ही साईडने व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेत, व्यवस्थित त्याला मसाला लावून घेतला आहे. आणि आता जवळजवळ मी 1/2 तास तरी हे मॅरिनेशन लावून असंच ठेवणार आहे आणि नंतर आपण मस्तपैकी सुरमई फ्राय करायला घेऊया. आता इथे 1/2 तास झाला आहे, सुरमईचे पीस मी छान मॅरिनेट करून घेतले आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी आपल्याला आता फिश फ्राय करण्यासाठी मी इथे
पैन गरम करत ठेवलाय. पैन मध्ये थोडंसं तेल टाकलंय. इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेते. 4 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा. थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये, अगदी थोडंसं. आणि 1 चमचा मसाला टाकते. थोडस तुम्हाला म्हणजे जसं तिखट तुम्हाला पाहिजे, जास्त तिखट कमी तिखट त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती मसाला घ्यायचा आहे. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं तेल तापलेलं आहे. मी थोडासा गॅस बारीक करते. मी आपल्याला एक एक पीस मस्त पैकी आता फ्राय करून घ्यायची आहे. अशी पीस घ्यायची आपली, त्यामुळे टाकायची गरम खूप सारं असं लावून दाबून दाबून लावायचं आपल्याला. ते कोटिंग व्यवस्थित बसतं, निघत नाही. जेवढं दाबून बसवाल ना तेवढं छान कोटिंग फिशला बसवायचं. आणि बाकी बाजूच्या कडांना सुद्धा आपल्याला हे कोटिंग लावायचं आहे. व्यवस्थित कोट करायचं आहे. व्यवस्थित कोट झाली की आपली फिश फ्राय करायला रेडी आहे. इथे मी दुसरी पीस घेतली आहे. थोडस मॅरिनेशन झालंय. त्याला देखील मी खूप सारं पीठ लावून घेते. त्या कडांना देखील मी असं व्यवस्थित कोट करून घेणार आहे. तांदळाने, तांदळाचं पीठ आणि रव्याच्या पीठाने, रव्याने असं व्यवस्थित लावून घेतलंय ना. आता इथे आपली सुरमई फ्राय होत आहे. आणि मी आता टर्न करते. हळूहळू करून आपल्याला सगळे पीस टर्न करून घ्यायचे. एक साइड छान खरपूस भाजलेली आहे. आता दुसरी साइड देखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे. आता इथे सुरमई फ्राय माझी रेडी आहे. आणि मस्त की जेवायला घेते. बघा तशी छान खरपूस फ्राय झालेली आहे सुरमई. कोटिंग देखील त्याचं व्यवस्थित बसलंय. आता मी आणि इथे माझी ऑसम टेस्टी क्रंची सुरमई फ्राय रेडी झालेली आहे. आणि मस्तपैकी आता मी जेवते आणि मस्त तयारी करते. मम्मीकडे जायचे, कारण लीना मम्मीच्या बाजूलाच राहते. मस्त जाते तिथे आणि एन्जॉय करते. आणि मस्त तुम्ही पण व्हिडिओ बघा पूर्ण. नको मी इथे रांगोळीचा व्हिडिओ घेते आहे. वाव, काय भारी रांगोळी काढली आहे. हळदी कुंकूची तयारी झालेली आहे आमची. आणि आम्ही काय काढली आहे? रांगोळी. वाव, आणि धार्मिक क्या छे? घरे घरे शू करे छे धार्मिक? आपण जिन्हाने काय काय तयारी केली बघूया. किती छान आहे मन्यांच. बाप्पा फ्लावर्स बघ किती छान आहे. काय लावलंय? अरे हा, स्विंग नवीन लावले. आपले स्विंग तुटले होते ना. आणि प्रणव कुठे? फुटबॉल नाही खेळत आहे. गार्डन मध्ये पण नाहीये. कुठे गेला दादा? तो काय रेड टी शर्ट वाला दादा, गौरेश दादा सोबत. आता पोएम बोल, पोएम बोल. एबीसीडी ने पोएम. इन शुगर
लाउडली एकदम भारी दिसते आमची लीनास एकदम मी येते जोड्याव्यात रेडी हो बाय बाय आता इथे मस्त पैकी रेडी होऊन मी चालली आहे लीनाकडे आधी बुबुला चल बिशू येते ना चल आधी बुबुला जाऊया लीना पण रेडी झाली आहे गिफ्ट गिफ्ट आवडलं ना सॅनिटायझर हँड वॉश आता हात धुवत रहा मस्त हात धुत रहा हल्ली मार्क्स पण वाटतात ना पैठणीचे मार्क्स वगैरे सारीवर मॅचिंग बरे आता खाऊन घ्या।